अरे देवा परमेश्वरा, कशी करू ही सगळी कामं मी एकटीने? मुलांची शाळेला जायची ही वेळ झाली आहे, त्यांचा डबाई करायचा, अजून पोळ्याही झाल्या नाहीयेत, भात केव्हा शिजायचंय, अजून काय भाजी चिरायची, वाटण ही करायचं. मी काम करते, भाजी आणि पोळ्या एकत्रच, भाजी ही साफ करते आणि पोळ्या हिला काय नाही, पहिलं पोळी तरी टाकते. तेव्हा इतकी गडबड, इतक्या दिवसानंतर एकटीने स्वयंपाक करायचं म्हणजे जरा गडबड होणारच ना. कळतंय ना तुला? घरातल्यांना कळतंय की नाही माहित नाही, ही गॅश पण एक नंबरची आळशी आहे. तिची जरा मदत झाली असती, बडबडते काय असतो अभिलाषा, जरा काम कर. मदत झाली असती तर बरी झाली असती ना. झोपली असेल आता. मीरा असायची तेव्हा कळायचंच नाही, कशी कामं पटापटा व्हायची ती. मीरा, ए मीरा. मी अगं अभिलाषा, मीरा कुठे? मीरा, मीरा खोलीत असेल तिच्या. तुम्हाला काही हवं आहे का? अगं तिने माझा काढा करून कुठे ठेवलाय? मला काढा हवाय आता. हा काढा, हा हा काढा दे 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 पटकन. एक मिनिट काय? अगं काढा आहे की सरबत आहे? एवढा काढा घेत का कधी कोणी? काय तू? नाही ते अहो जरा चुकून जास्त पाणी पडलं, जरा घाई गडबड होती ना म्हणून. तुम्ही काम करा ना, तुम्हाला हवं तेवढा प्या, बाकीचा राहू द्या. हा बरं, ऐक ऐक ऐक, काय माझा कुर्ता कुठे आहे? निळ्या रंगाच्या रेषा असलेला तो, असा उभ्या रेषा. तुमच्याकडे तीन कुर्ते आहेत, कुठला? अगं तो निळ्या रंगाच्या अशा रेषा आहे, मागच्या वर्षी गणपतीत घेतला होता आपण. निळ्या रंगाचा? तुम्ही काम करा, तुम्ही मीराला विचारा ना, इस्त्रीचे कपडे ती देते ना. जाऊ दे, मी विचारतो. काय करपलंय ते बघ जरा गॅसवर. अय्या माझी पोळी. तुम्ही म्हणणं काहीतरी मध्येच विचारायला येता. अरे देवा, गॅसची जरा मदत झाली असते तर किती बरं झालं असतं, नाही का? काय मी पण भाती अजून शिजायचंय, मुलं कधीही येतील. अरे मुलांना थांबा, डबा घेऊन जा. आम्हाला खूप उशीर झालाय गं, आम्हाला खूप उशीर झालाय. आमची तयारी आम्हीच केली. डबा भरलाय तुमचा? हा आई, तो टिफिन मध्ये काय दिलंय? गवारीची भाजी आहे. गवारीची भाजी आवडते ना तुम्हाला? मला नाही आवडत. तर मला पण नाही आवडत. हे काय कर तुला? अरे पण मग मुलांना काय द्यायचं तुम्हाला? आई, छोटी आईला माहिती आहे आम्हाला काय आवडत ते. आणि हो, छोटी आई का ना जेवण बनवत आहे. तुमची मीराई आहे ना, आता तुमच्यासारखा अभ्यास करतीये, तुमच्यासारखी परीक्षेला बसणार आहे ती, म्हणून तर सगळी कामं मला करावी लागतायत. असो, आजपासून ती कोणाचंही काम करणार नाहीये बरं का? केनेशितं पतति प्रेषितं मन, केन प्राण प्रथम प्रैति युक्त, केनेशितां वाचमिमां वदन्ति, चक्षुः श्रोत्रं कौ देवो युनक्ति. शिष्याने देवाला विचारलं की हे मन कोणत्या एखाद्या गोष्टीसाठी प्रेरित होत आणि का? आपले प्राण प्रामुख्याने कोणत्या गोष्टीसाठी चालतात? केनेशितां वाचमिमां वदन्ति, आपली वाणी कुणाच्या प्रेरणेने शब्दबद्ध होते? चक्षुः श्रोत्रं कौ देवो युनक्ति, आपले चक्षु आणि कर्ण कोणत्या देवामुळे कार्यरत होतात? अरे तू कधी आलास? जेव्हा तू तल्लीन होऊन मन लावून अभ्यास करत होतीस तेव्हा. आवाज द्यायचास ना मला? मुद्दाम नाही दिला. मीरा, हा अभ्यास करताना तुझ्या चेहऱ्यावर एवढं समाधान आहे ना की मला तुला डिस्टर्बच नाही करावं असं वाटलं. वा मीरा, अभ्यास करताना कोणी एवढं सुंदर दिसू शकतं? खरच? अरे साहजिक आहे, एखादी आवडती गोष्ट आपण करत असू ना की एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन मिळत आणि मग तेच आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होत. ऋषी, मी जेव्हा हे पुस्तक हातात घेतलं ना
तेव्हा मला आपल्या शाळेचे कॉलेजचे दिवस आठवले. कॉलेजचे दिवस तुला आठवतं? तुझी वाट पाहत मी थांबलेलो असायचो. मग तू तिथे आहेस हे मला माहित असताना आठवतो मी. सॉरी दादा. आय एम सॉरी. सॉरी सॉरी दादा. सॉरी मी अभ्यासात तुमचा काढा राहिला ना, मी पटकन तुम्हाला आणून देते. अगं थांब थांब थांब, मला अभिलाषाने दिलाय काढा. हो काळजी करू नकोस. खर तर मी काहीतरी सांगायला आलो होतो. काय झालं? मीरा तू परीक्षा द्यायचं ठरवलंस, आवडलं मला. आणि इतक्या लगेच अभ्यासालाही लागलीस, खूप बरं वाटतंय पाहून. मन लावून अभ्यास कर. आणि कुठलीही मदत लागली ना, अगदी कुठलीही मदत लागली तरी सांग, मी आहे. नक्की दादा. खर तर तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा आहे म्हणूनच मी परीक्षेला तयार झाले. पण एका गोष्टीची काळजी वाटते. नाही, आपलं रुटीन इतकं सेट झालंय आणि घरी एवढी कामं असतात, ती सगळी कशी पूर्ण होणार? मी अभिलाषा आहे, कॅश आहे, आम्ही आहोत, आम्हाला घरची कामं येतात काय रे? करेक्ट दादा, मी पण तिला हेच सांगितलं की तू घरातली घरातल्या कामांची काहीही काळजी करू नको, ते सगळं आम्ही पाहून घेऊ, तू फक्त अभ्यास कर. ठीक आहे, अभ्यास कर. काय रे तुझी परीक्षा आहे? नाही ना, चल अभ्यास करू दे तिला. चल सांग. मस्त. यांचा डबा झालाय, मुलांचा डबा झालाय, तर काय राहिलंय? वेली झालं बरं का? विघ्नेशचा आणि गौरवचा नाश्ता झाला. विघ्नेशची स्कूल बॅग भरून झाली. नाही नाही नाही, गौरवची स्कूल बॅग भरून झाली. एवढंच काम केलंय पण केवढी दमले मी. हो मेकअप करायला वेळ पण मिळाला नाही वहिनी. ही मीरा कशी काम करत असेल देव जाणे. कशी काम करणार? ही कांदे चिरून दे ना. कांदे? नाही 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 वहिनी, माझे डोळे खूप जोमतात, प्लीज कांदा नको. बर, हे वाटण जरा मिक्सरला लाव. वाटण? नाही नाही नाही, ते वाटण कसं करायचं असतं ना ते मला जमत नाही. म्हणजे कधी कधी पाणी जास्त पडतं, कधी कधी कमी पडतं, म्हणून ते घट्ट होतं. मला जमेल असं कुठलं तरी काम सांगा ना वहिनी. तुला नक्की जमत. एक मिनिट. हॅलो मॅडम, मी बोलते रकमा. अगं रकमा कुठेस तू? अगं किती काम पडली आहेत, ते कपडे पडलेत, भांडी पडली, आहेस कुठे तू? एसटी स्टँडवर. स्टँडवर ती काय करते? माझ्या गावचं छप्पर पडलंय, मी चालले गावाला, थोडे दिवस नाही येणार. काय? मग तुला किती दिवस लागणार आहे? आता कसं सांगणार मॅडम, ठेवते फोन. अगं हॅलो हॅलो रकमा, ऐकू तर. कॅश काय झालं, काय म्हणाली रकमा? वहिनी रकमा गावी गेलीय, म्हणजे तिच्या गावच्या घरचं छप्पर पडलंय, त्यामुळे ती थोडे दिवस येणार नाही म्हणते. देवा परमेश्वरा, छप्पर तिच्या डोक्यावर नाही आपल्या डोक्यावर कोसळणार आहे. म्हणजे ती बघ भांडी बघ किती पडली आहेत ते. चला आलिया भोगासी असावे सादर. देव परमेश्वरा.
इतक्यात दमलात? अजून खूप काम करायची, ही तर सुरुवात आहे. काय वहिनी, तुम्हाला माहित नव्हतं का पाऊस पडतोय ते? उगाच एवढं वरती वरती घेऊन गेलं आणि परत खाली बोलू. हो अगं, ते मी मला वाटलं की ते पाऊस गेला. नाही काही बोलू नका तुम्ही, आता राहू द्या. आता इकडेच कपडे वाळत घालूया. इथे? हो इथे, चला. अगं ऐक ना, मी दुसरी बालदी घेऊन दोन दोन बालद्या माझ्याकडे द्याशी. बाबा देवा परमेश्वरा. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारत प्रमत्त शापे नास्त डिग्मत महिमा. कोणता मंत्र बोलतीये? वहिनी मंत्र नाही आहे, ते संस्कृत आहे. संस्कृत म्हणजे खरंच अभ्यास करते की काय? चला जरा बोलून बघूया, कळायला अभ्यास करते की टाइमपास. स्त्राण पुण्योदकेशु स्त्रिग्धच्छायत पुरुष वसती राम वीर्यार्ष्मीषु. अरे वहिनी, तुम्ही दोघी इथे काही काम होत? हा काम नाही, काही काम नव्हतं मीरा, असंच आलो आम्ही सहज. काय नाही ग, सहजच आलो होतो. आईनी सांगितलं होतं ना मीराला काय हवं नको ते बघ म्हणून आले. आणि काही मदत लागली तर सांग, नक्की सांगेन. ये मीरा, एवढं झाडं पुस्तक, किती परीक्षांचा अभ्यास आहे ग हा? एकच परीक्षा द्यायची राहिली होती, त्या एकाच परीक्षेचा अभ्यास आहे हा. म्हणजे मीरा तुला खरंच संस्कृत येत? म्हणजे मला म्हणायचं होतं की तू कधी असं बोलली नव्हतीस ना की तुला संस्कृतची परीक्षा द्यायची, किंवा कधी असं ऐकलंही नव्हतं तुझ्या तोंडून. वहिनी, लग्न होऊन मी जेव्हा या घरात आले ना, तेव्हा माहेरच्या गोष्टी माहेरीच सोडून दिल्या, त्यात संस्कृतही होत. बरं मीरा, मला सांग तुझा हा संस्कृतचा अभ्यास कधी संपणार ग? होईल अभिलाषा वहिनी, लवकरच पूर्ण होईल. पण पुढे संस्कृत शिकून काय करणार आहे? काय करणार? काही करण्यासाठी शिकत नाहीये मी वहिनी. मला खर तर संस्कृत मध्ये एम ए करायची खूप इच्छा होती पहिल्यापासून, तीच इच्छा पूर्ण करते. पण त्यासाठी किती त्रास? अगं आम्हाला नाही तुला. तसंही आम्हाला होतोच आहे त्रास. हो ग, घरात इतकी काम असतात तुला सांगू, तू कशी करतेस ना तुझं तूच जाण्या. वहिनी आय एम रिअली सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला एवढी कामं करावी लागतात. मला खर तर परीक्षेला बसायचं नव्हतं, पण असो हरकत नाही, मी अभ्यासातून वेळ काढून ना तुम्हाला कामाला मदत करते. हा नाही मीरा, अभ्यासाशिवाय तू दुसरं काहीही करणार नाहीस, कामाचा तर विषयही काढणार नाहीस. आई तुम्ही तुम्ही दोघी इथे काय करताय? ते आई काय हवंय काय नको ते विचारायला आले होते. हो ना वहिनी? हो हो. विचारून झालं असेल तर निघात, तिला डिस्टर्ब करू नका. मीरा हे घे, बदाम आहेत, हे खाल्ल्याने बुद्धी आणि स्मरणशक्ती चांगली होते म्हणतात.
तुम्ही दोघी अजून इथेच? बघितलत ना मीरा कशी स्वतःला महत्व घेते ते? बघितलं मी. आणि आईने पण तिला डोक्यावर बसून ठेवलंय. हो ग. बघा कशी आरामात छान अभ्यास करते आणि आई सुद्धा तिला बदाम देत आहेत खायला. इथे आपण सकाळपासून राब राब राबतोय, काम करतोय मोलकरणी सारखं. शब्बासकी तरी मिळाली का आपल्याला? हो ग. आई सरळ सरळ भेदभाव करतायत तिच्यात आणि आपल्यात, हे काय नेहमीच आहे, त्यात नवीन काय? मी काय म्हणते कॅश, मी आईना जाऊन सांगते की तुम्ही असा भेदभाव का करताय ते. हा वहिनी वहिनी एक मिनिट. वहिनी तुमच्या अशा बोलण्याने ते लाड करायचं थांबणार आहेत का? आपल्याला अजून त्रास व्हावा म्हणून आई अशा नवीन नवीन आयडिया शोधून काढताय. हो माझं ठीक आहे हो, पण तुमचं काय? तुम्ही एवढे कष्ट करतात, मेहनत घेतात, पण आई तुमच्याकडे सुद्धा बघत नाही. हो ग. बघ ना वहिनी, मीराचं कोड कौतुक जर हे थांबवायचं असेल ना तर आपल्याला पण अशीच कुठली तरी आयडिया शोधून काढावी लागणार आहे. मी काय म्हणते कॅश, मीराचं एवढं कौतुक होतंय का तर ती शिकते म्हणून. मी जर शिकत असते तर माझेही एवढेच लाड झाले असते ना. चला आजचा दिवस छान पार पडला. अभिलाषा आणि कश्मीरांनी उत्तम सांभाळलं सगळं नाही? पण दमल्या ग बिचाऱ्या दोघी जणी, बरोबर आहे का? एवढं काम आहे पण त्यांना सुद्धा जरा कामाची सवय व्हायला हवी. आणि आता त्यांना कळेल की मीराच्या अंगावरती किती काम पडतं ते. नाही का? अगं बोल ना काहीतरी. शतपावली करत असताना बोलायचं नसतं. अगं पण शतपावली मी करतोय, तुला बोलायला हरकत नाही. मी कोणाशी बोलणार? तुमच्याशीच ना आम्ही बोलले की तू बाबा आत येऊ का? अरे या या या. अभिलाषा कश्मीरा, आत्ता आम्ही तुमच्याविषयी बोलत होतो. छान सांभाळून घेतलं ता दिवसभर. छान काम केलं. वा अशीच रोज सांभाळा आणि मीराला मदत करा. समजलं ना? आबा आई मला काहीतरी सांगायचं होतं, म्हणजे आम्हाला काहीतरी सांगायचं होतं. बोला ना मग. अगं अभिलाषा बोल. आबा तुम्ही तुम्ही मीराला शिकायला प्रोत्साहन दिलं, तिच्या परीक्षेचा अर्ज भरला, घरातले सगळे तिला मदत करतायत, तीही अभ्यास करू लागलीये. पुढे त्यामुळे आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळाली. आम्हालाही असं वाटू लागलं की आम्हीही शिकायला हवं, खूप अभ्यास करायला हवा, परीक्षेला बसायला हवं. हा हा आबा म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहे. आम्हाला तुमची मदत हवी, आम्हाला शिकायचं आहे, अभ्यास करायचा आहे. वा पाठांतर छान आहे तुझं, सुंदर सुंदर. मदत कराल ना आबा? जरूर. आणि मीराचं बघून जर तुम्हाला अशी प्रेरणा होत असेल शिकण्याची तर मी तुम्हाला जरूर मदत करेन. पण त्याआधी एका प्रश्नाचं उत्तर द्या बघू. काय करणार आहात ग तुम्ही पुढे शिकून? पण आई हा प्रश्न तुम्ही मीराला विचारला नव्हता. ती तरी पुढे शिकून काय करणार आहे? यु आर राईट. गायत्री तिचं बरोबर आहे. काशी अगं मीराला शिकून पुढे काहीच करायचं नव्हतं. तिची फक्त शिकण्याची इच्छा होती लग्नाआधी, तशी तुमची काहीच इच्छा नव्हती नाही का? होती? नाही म्हणजे मला कधी काही बोलण्याचं आठवत नाही. मग मध्येच हे शिक्षण घेण्याचं तुमच्या मनात कसं काय आलं?